मला सुनेत्रा पवार यांची दया येते. अजित पवारांनी त्यांना बळीचा बकरा केलेला आहे. संजय राऊतांचा हल्लाबोल. सुनेत्रा पवार यांना अजित पवार यांनी बळीचा बकरा केलाय असं वक्तव्य ठाक करत ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी अजित पवारांवर गंभीर आरोप केलेत. तर बारामती आम्ही जिंकू या निवडणुकीत विक्रमी मताधिक्याने सुप्रिया ताईसुळे जिंकतील असा विश्वाससुद्धा यावेळी संजय राऊत यांनी व्यक्त केला. राऊत म्हणाले, मला सुनेत्रा पवार यांची दया येते. त्यांच्याविषयी मला वाईट वाटते कारण त्यांच्या पतीने अजित पवार यांनी त्यांचा बळीचा बकरा करण्याचा प्रयत्न केलाय. सुप्रिया सुळे यांचं काम सगळ्यांना माहिती आहे. महाराष्ट्रातील भाजपचे अनेक विद्यमान खासदार आता पुन्हा लोकसभेत दिसणार नाही हे चित्र स्पष्ट आहे असं म्हणत भाजपचा पराभव निश्चित आहे. पराभवाच्या छायेत भाजप आहे असंही संजय राऊत यांनी म्हणत भाजपवर हल्ला चढवला आहे. कसं बघते आजच्या या कोकण रायगड सिंधुदुर्ग रत्नागिरी माढा सोलापूर सगळे महत्वाचे मतदारसंघ महत्वाचे नेते लढत आहेत. मोदी अमित शहा हे सगळे तिकडे भाषण करून गेलेले आहेत. पण ह्या सर्व मतदारसंघात बारामतीवर तर सगळ्यांचंच लक्ष होतं. म्हणजे महाराष्ट्राची लढाई ही बारामतीत होते की काय? शरद पवार यांचा पराभव करायचा काही करून हे मोदी शहांनी ठरवलं. महाराष्ट्रातल्या एका स्वाभिमानी नेत्याचा महाराष्ट्राचा जो आधारवड आहे बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतर आणि शरद पवार त्याआधी माननीय बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार या शरद पवार साहेबांचा आणि त्यांच्या कुटुंबाचा बारामतीमध्ये पराभव करून दाखवून द्यायचं की आम्ही व्यापाऱ्यांनी व्यापारी गुजरातच्या व्यापाऱ्यांनी एकत्र येऊन पैशाच्या ताकदीवर तपास यंत्रणांच्या मदतीनं महाराष्ट्राच्या अस्मितेचा पराभव केला हे त्यांना दाखवून द्यायचं. पण ते शक्य नाही. बारामतीची लढाई ही महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची आणि अस्मितेची लढाई आहे असं मी वारंवार सांगतो. आणि बारामती तर आम्ही जिंकतोच आहोत. महाविकास आघाडी सुप्रियाताई सुळे आणि बारामतीमध्ये तुम्ही लिहून ठेवा, मी सांगतो इथे विक्रमी मताधिक्यानं सुप्रियाताई सुळे विजयी होत आहे. विक्रमी मताधिक्या मला सुनेत्रा सौ सुनेत्रा पवार यांची दया येते. त्यांच्याविषयी मला वाईट वाटतंय की त्यांच्या पतीराजांनी त्यांना बळीचा बकरा करण्याचा प्रयत्न केला एका गृहिणीला. सुप्रियाताईचं काम आपण सगळ्यांना माहिती आहे काय. आणि महाराष्ट्रातल्या अशा अनेक मतदारसंघामध्ये भारतीय जनता पक्ष दारुण पराभवाच्या छायेत आहे. भारतीय जनता पक्षाचे अनेक विद्यमान खासदार हे तुम्हाला या वेळेला लोकसभेत दिसणार नाहीत. महाराष्ट्रातून म्हणते हे चित्र स्पष्ट आहे आणि महाराष्ट्राच्या जनतेने ठरवलेलं आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी मुंबई.